परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. अतिक्रमण हटवण्यास गेलेल्या पनवेल पालिकेच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार कळंबोली येथे उघडकीस आला आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार कळंबोली वसाहतीत घडला आहे. जीवन भुईर असे धक्काबुक्की करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून बेकायदेशीररित्या रस्त्यावर व्यवसाय करत असलेल्या एका महिलेने अतिक्रमण हटवल्यास सांगितल्याच्या रागातून भुईर यांना धक्काबुक्की केली आहे. यावेळी कर्मचाऱ्याची कॉलर पकडून पालिकेचे ओळखपत्र तोडण्यात आल्याने या महिलेविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली नसल्याची माहिती समोर आली आहे. मला मागात पडेल हे सर्व मागात पडेल बघा आधीच सांगतोय जे बोलताय ना शिवाय वेळेचा येत आहे जेवण.